खासदार झाल्यापासून काही आमच्या गावाला आम्ही काही गैरशील मान्यांना पाहिलंच नाही. शेतकऱ्यासाठी माणूस राजशेटीच आहे. शेतकऱ्यांच्यासाठी जर शेतकऱ्यांचा जर कैवारी कोण असेल तर फक्त राजू शेट्टीच आहे. कोणच आलेलं नाही निवडून आलेले, निवडून गेले तिथून कोण आलेलंच नाही. राजू शेट्टी पडून बी सगळ्या गावात फिरले. जर आहे की आता एक सत्यजित पाटील म्हणून ते पण आहेत की आमच्या परिचयाचे नाही. अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेससाठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या दोन लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. जनसभा ते लोकसभा राजलक्ष्मी ग्रुप विटा प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय. हा आढावा घेत असताना एक गाव लागलं सावर्दे, तिथं मी बघितलं तर हनुमान मंदिर आहे आणि हनुमान मंदिरामध्ये अनेक जुनी जाणती माणसं इथं बसलेली मला पाहायला मिळाली आहेत. अनेक खासदार या लोकांनी पाहिलेले असणार आहेत आणि या सगळ्या खासदारांचा एक अनुभव त्यांना आहे आणि त्या अनुभवातनं कोणता खासदार आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट ठरला आणि आता या निवडणुकीमध्ये ते कोणाला खासदार होताना पाहू इच्छित आहेत ते बघणार आहोत. काय सांगाल बाबा, किती वय काय तुमचं? वय 80. किती खासदार पाहिले आतापर्यंत? रेगड खासदार. सगळ्यात जास्त वेळा खासदार कोण होता इथे? बाळासाहेब. बर, आता बाळासाहेब मानेंचा मुलगा इथं खासदार होता. कसं ना तू खासदार होता? आता हा यावेळेस रेशील माने खासदार होते. कसं काम होत काय? नाही, कोण तुम्हाला खासदार म्हणून तुम्हाला कोण वाटते? आम्हाला राजू शेट्टी. बर, काय सांगाल, काय वारं फिरतय, काय गावात कसं काम चालू आहे? काय गावात काम? काहीच, खासदार झाल्यापासून काही आमच्या गावाला आम्ही काही दर्शील मान्यांना पाहिलंच नाही. पण राजू शेट्टी आम्ही आता बरीच वर्ष झाले, म्हणजे खासदार झाल्यापासून राजू शेट्टी आम्हाला जास्त आवडतो. नवीन उमेदवार आहे की आता एक सत्यजित पाटील म्हणून ते पण आहेत की आमच्या परिचयाचे नाहीत? का हो काय, आम्ही आमच्या इकडल्या भागातले नसल्यामुळे आम्हाला काही परिचयच नाही. कधीच आले नाही इथं कोणी काय. आता बघा कसं आहे, धैर्यशील माने 2019 निवडून आले, शिवसेनेकडनं आले, बरोबर आहे. त्याच शिवसेने आता ती फुटली ते भाग वेगळा, पण ज्या उद्धव ठाकरेने धैर्यशील मानेला तिकीट दिलं तेच उद्धव ठाकरेने तर सत्यजित पाटलाला तिकीट दिलं की मग त्यांना तुम्ही जाणून देणार नाही का? नाही नाही नाही, आम्ही राजू शेट्टीवर थोडं मतदान देणार नाही कोणाला. बरं, पण राजू शेट्टींवरती आज लोक असंही म्हणतात की राजू शेट्टी फक्त ऊस शेतकऱ्यांचाच बघतात, बाकीच्या कोणाकडे लक्षच नाही राजू शेट्टींचं. कसं काय वय निवडून येतील? ऊसासाठी ऊसासाठी आम्ही ऊसा तोच देणार. शेतकऱ्यासाठी तोच माणूस आहे. शेतकऱ्यासाठी माणूस राजू शेट्टीच आहे. पण लोक तेच म्हणतात आता आतापर्यंत किती लोक आमच्या पर्यंत आलेत? आता तुम्ही आला अशी तो कोण आलेत का? आलेली नाहीत. बरं, पण मग आता कसं आहे, राजू शेट्टी पण काहीतरी नवीन होते की आता सत्यजित पाटील नवीन उमेदवार आहे, त्यांना जर चान्स दिला तर ते पण जातील की संसदेमध्ये उभे राहतील? प्रश्न काय, ते जनतेचे हे राहणार काय? आता आम्ही तर हा शेतीला देणार नक्की. आता मागच्या वेळेस पडली होती खरं खरं काय, आता पडले खरं परत आता आणि बसायचे मार्गातच आहेत ना निवडणुकी. अच्छा, पण असं म्हणतात की राजू शेट्टी ना खिंडीत पकडले कारखानदारांनी अशी चर्चा व्हायला लागली जोरात.
काय साखर लॉबी जी आहे त्या साखर लॉबीनं जे एकजूट केलेलं आहे शेतकऱ्यांचा हा जो नेता आहे शेतकरी यांच्यासाठी व रात्रंदिवस झटणार आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी राजू शेट्टींनी उसाला दर दिलाच आहे तसंच आज रोजी शेतकऱ्यांच्यासाठी जर शेतकऱ्यांचा जर कैवारी कोण असेल तर फक्त राजू शेट्टीच आहेत शेतकऱ्यांच्यासाठी तो जिवाळ्यानं रात्रंदिवस काम करणारा हा नेता आहे. बरोबर म्हणताय तुम्ही पण तोच आरोप राजू शेट्टींवरती आता व्हायला लागलाय की राजू शेट्टी फक्त शेतकऱ्यांचं बघतात आहेत शेतकरी सोडून दुसरे जे लोक मतदारसंघात आहेत त्यांच्यासाठी राजू शेट्टी काहीच करत असं काही नाही आहे सर्वांच्यासाठी हा काम कर प्रत्येक घराघरामध्ये पोहोचणारा नेता आहे आणि सर्वांसाठी काम करणारा हा नेता आहे. अच्छा पण मग आता उमेदवार तीन आहेत धैर्यशील माने आहेत सत्यजित पाटील आहेत राजू शेट्टी आहेत सत्यजित पाटील महाविकास आघाडीकडनं आहेत धैर्यशील माने महायुतीमधनं आहेत आता यांना कुणाचा पाठिंबा पण नाही आता सत्यजित पाटलांच्या मागं जयंत पाटील बंटी पाटील या सगळ्यांची ताकद आहे की आणि इकडं महायुतीची ताकद आहे भाजप आहे शिंदे गट आहे अजित पवारांची साथ आहे एकटे पडलेत की राजू शेट्टी काय असं काही नाही आहे कारण जे काय साखरबाबी जे एकत्र येऊन जे सत्यजित पाटलांना जे काय म्हणजे पाठिंबा दिला आहे शेतकरी हा राजू शेट्टीच्या बाजूने राहील असं काय म्हणजे कारखानदारांच्या बाजूने राहणार नाही कारण शेतकऱ्यांना म्हणजे जे काय म्हणजे मदत करणारा नेता जर कोण असेल तर तो राजू शेट्टीच आहे. पण मग बरं आता तुम्हाला काय वाटतं कोण इथं निवडून येईल यंदा आता राजू शेट्टीला असं वाटतंय का तसं हाच त्यांनी बारक्या पोरागत मी सगळ्यांना जपलंय सगळ्यांच्या घरी जात्या तिथे खासदार आमदार कोण आला तर कोणाच्या घराला सुद्धा कधी जाईल आता नव्हते ते खासदार यांना नव्हते कोण येत नव्हती अजून येते ती खासदार नसताना सुद्धा येतात प्रत्येकाच्या घरी आणि भेट घेऊन जात्यात हे तुम्ही राजू शेट्टींनी सांगता हे धैर्यशील मानेंचा जनसंपर्क कसा कधी बघण्यातच नाही आम्ही तर सत्यजित पाटलांचा जनसंपर्क बघायलाच नाही कधी बघायलाच नाही राजू शेट्टींचं कसं जी सारखं येतातच तर आठवड्याला इथं आहे चावड्याला तर अजून एक जण आहे काय झालं हाताला पडल्या सायकलीवर पडले सायकलीवरनं पडले जास्त लागले काय म्हणताय बाकी कसं काय चाललंय इथं वारं निवडणूक आहे यंदा निवडणूक आहे राजू शेट्टीच येणार का नाही जनतेचा शेतकऱ्याचा माणूस तोच आहे राहिलेला आहे त्यांच्यावर आरोप होतो की फक्त शेतकऱ्यांचा माणूस आहे दुसरं कोणाचा राजू शेट्टी नाही त्याला नाही असं लय लोक बोलायला लागले होय लोक म्हणतात सत्यजित पाटलाची हवा आहे धैर्यशील मानेची हवा आहे नाही नाही राजू शेट्टीच आता हे दोन उमेदवार आता मोठमोठ्या दोन आघाड्यांचे आणि युत्यांचे उमेदवार आहेत राजू शेट्टींच्या विरोधात कसं काय जमायचं समीकरण जनतेचा माणूस तेवढाच राहिला आहे राजू शेट्टीच काय वाटतं कसं समीकरण जमायचं यंदा ही दोन दोन मोठी मोठ्या उमेदवार उभे आहेत धैर्यशील माने उभे आहेत सत्यजित पाटील उभे आहेत कसं जमणार राजू शेट्टींना निवडून येणार राजू शेट्टी देऊ इथून कुठं राजू शेट्टीच आहे दुसऱ्या सगळ्या गावात राजू शेट्टी फिरलेले आहेत सगळे ज्यांच्या राजा तोच आहे दुसरा कोण नाही ते एवढं धैर्यशील माने निवडून गेला गावात सावड्यात तोंड लावलेलं नाही तिथे मतदारसंघात तोंड लावलेलं नाही तिथं कोणच आलेलं नाही निवडून आलेली निवडून गेली तिथनं कोण आलेलंच नाही तर राजू शेट्टी पडून बी सगळ्या गावातून फिरलेले प्रत्येक गाव चापले प्रत्येकाच्या महिताच्या कार्यक्रम असू दे किंवा माने लग्न विविध कार्य असू दे प्रत्येक ठिकाणी ते हजर असतात आता कसं आहे की सत्यजित पाटील झाले किंवा ह्याने आता कसं आहे हे कधी इथं या पट्ट्यात आले होते का काय म्हणजे कसं आहे बोला सगळं राजू शेट्टी जाऊ कसं आहे इथनं पुढं गेलेत निवडून तर कोण हे केलं नाही तिने आले नाहीत कोण गावात राजू शेट्टी पडलेत तर गावात सगळे लाटोळे असून सगळे कुठल्या भागा असून सगळीकडे फिरत होते ते राजू शेट्टी आपण बघायला गेलं तर खासदारकीला पडले तर पडले 19 ना आमदार पण नव्हते ते तरी पण तुम्ही राजू शेट्टींवरती एवढा विश्वास दाखवताय यंदा खासदार होतील का कसं आहे माहिती आहे का ज्यांनी उसाला भाव मिळवून दिला प्रत्येकाच्या खिशामध्ये जे काही पैसे येतात ते राजू शेट्टींच्या मुळे झालेले आहेत नाहीतर आज रोजी ह्यांची राजू शेट्टी जर नसते तर 1500-1600 रुपया शेतकऱ्यांना मिळतात जे पैसे मिळतात ते शेतकऱ्यांच्या खिशात येतात त्यामुळे शेतकऱ्यांचा तो कैवारी आहेच पण इतर कामात देखील तो बरोबर आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आता ज्यावेळेस आम्ही सगळी गावं फिरत येतो आणि सगळा आढावा घेत येतो
हातकणंगले फार मोठा मतदार संघ आहे की हा आता एकट्या सावरदे तर नाही ना प्रश्न, तर अनेक ठिकाणी असं आहे की धैर्यशील मानेचे हवा आहे, अनेक ठिकाणी सत्यजित पाटलांची हवा आहे, सत्यजित आपण निवडून येणार, सत्यजित आपण निवडून येणार, यंदा तेच निवडून येणार, असं चाललेलं आहे. मग कसं व्हायचं राजू शेट्टी? काही नाही, जोपर्यंत शेतकरी राजू शेट्टींच्या बाजूने आहे, शेतकरी तोपर्यंत राजू शेट्टींना कुठल्याही प्रकारची भीती नाही.